जय सद्गुरु। जयश्रीस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उडदाचे वडे। त्यासाठी लागणारे साहित्य, 2 तास भिजवलेली उडदाची डाळ, कांदा, हिरवी मिरची, अद्रक लसूण, कोथिंबीर, मीठ, हिंग, जिऱ्याची पावडर। सर्वप्रथम आता आपण मिक्सरला हिरवी मिरची, अद्रक लसूण, आपण आता हे मिक्सरला वाटून घेऊया। आता आपलं हे अद्रक लसूण मिरची वाटून झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्येच उडदाची डाळ वाटायची आहे। उडदाच्या डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। बिना पाण्याची आपल्याला वाटायची आहे, जास्त बारीक नाही करायची आपल्याला ती। ही डाळ आपण 2 तास भिजवलेली आहे, आपल्याला ही आता जास्त बारीक नाही करायची आहे। ही आता आपली वाटून झालेली आहे, एवढी जास्त बारीक नाही करायची आपल्याला, बघा अशीच करायची आहे। थोडीशी त्याच्यात डाळ पण राहिली पाहिजे। आता आपली ही डाळ वाटून झालेली आहे। आता आपण पहिला गॅस ऑन करून घेऊया, नाही हे तेल तापायला ठेवलेलं आहे आपण। त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया, एक कांदा घातलेला आपण बारीक चॉप केलेला आहे, हे जिरे पावडर 1/2 चमचा, हिंग, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्स करूया। आपण ह्याच्यात उडदाची डाळ बारीक केलेली नाही, थोडी अशी जाडीश ठेवलेली आहे, ओबडधोबड अशी वाटलेली आहे, कारण त्याच्यामुळे काय होतात वडे तळले की क्रंची लागतात। छान एक जीव झाला, आता आपण ह्याचे वडे करूया। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण गॅसची फ्लेम बारीक करूया आता, आणि हे वडे करायला घेऊया। पहिल्या प्रथम हाताला असं पाणी लावायचं, छोटे छोटे वडे करायचे आपल्याला, मोठे मोठे नाही करायचे असे जास्त, आणि असे जास्त जाड पण ठेवायचे नाही जास्त, आणि मध्ये असं त्याला होल पाडायचं आणि असे हळू तेलात सोडायचे। आपल्याला टाकल्यानंतर लगोलग हलवायचे नाही, थोडं होऊन द्यायचे आणि मग हलवायचे। त्याला मधून मधून असे पलटी करत राहायचे, म्हणजे दोन्ही बाजूनी चांगला त्यांना असं कलर येईल, ब्राऊन कलर येईल। हे वडे गरम गरम खायला खूप छान लागतात, असे कुरकुरीत छान होतात एकदम। आपण डाळ बारीक केलेली आहे ना, अशी जाडी जाडी डाळ ठेवलेली असते ना, त्याच्यामुळे खूप छान असे टेस्टी होतात हे। हे वडे होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत, कारण काय होतं आतपर्यंत ते शिजले जातात, मग मोठ्या फ्लेमवर केले तर मग वरती वरतीच कलर येईल त्यांना, आतमध्ये कच्चे राहतील। आता बघा हे वडे आपले होत आलेले आहेत, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, बघा दिसतोय ना, वा वा छानच झालेत। आता आपण हे काढून घेऊयात, आपले वडे झालेले आहेत। आता आपले वडे हे सर्व करण्यासाठी तयार झाले आहेत। शक्यतो हे वडे असेच खायचे असतात, पण तुम्हाला जर आवडत असतील सॉस बरोबर वगैरे तर खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा,
नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दाबा।